माता रमाई महोत्सव समितीच्या वतीनं आज या भूपुडी भागामध्ये माता रमाईच्या 126वी जयंती साजरी करत असताना या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आपण याच ठिकाणी आयोजित केला आहे. ॲडव्होकेट रंजनाताई, आज आपल्याला या ठिकाणी माता रमाईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, काय सांगाल येणाऱ्या महिलांना आणि त्या महिलांविषयी आपण काय सांगाल? माता रमाई पुरस्काराने माता रमाई महोत्सव समिती भोपोडी यांनी सन्मानित केले, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय किसन थूल यांना देखील सन्मानित केले, अनेक महिलांना या पुरस्काराने सन्मानित केले, त्याबद्दल मी संस्थेचे सर्वप्रथम आभार मानते, त्यांचं जाहीररित्या कौतुक करते. आज अनेक पुरस्कार मिळाले, परंतु माता रमाईच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार हा सर्व पुरस्कारांमध्ये महत्त्वाचा यासाठी वाटतो की माता रमाईचा जो त्याग आहे, त्या माता रमाईचा त्याग होता म्हणून बाबासाहेब घडले, बाबासाहेब घडले म्हणून आज आपण या स्थितीत आपण जगू शकतो, आणि म्हणून हा महत्त्वपूर्ण असा हा पुरस्कार आपण मला दिलात, त्याबद्दल खरोखरी सर्व महिलांना यातून प्रेरणा मिळेल. आणि माझ्याबरोबर अनेक माझ्या भगिनींना जो पुरस्कार दिला आहे, त्यातून त्यांची आणि माझी जबाबदारी वाढली, त्यामुळे माता रमाईचा विचारांचा प्रचार प्रसार करून आपण देखील त्यागमय जीवन कसं जगावं यासाठी आम्हाला आजपासून नवीन एक ऊर्जा मिळेल एवढं मी सांगते. दादा, या ठिकाणी आपला हा जो सन्मान करण्यात येतो आहे, या सन्मानाच्यासाठी आपल्या काय भावना आहेत आणि या सन्मानाबद्दल आपण काय बोलाल? खरं तर ज्यावेळेस मला सोनने सर भेटले, त्यावेळेस मी म्हटलं होतं की मला पुरस्कार देऊ नका, कारण माता रमाईचा पुरस्कार आहे तो महिलांना द्यावा, परंतु तरीसुद्धा माझी निवड केली याबद्दल मी सर्व टीमचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव या समूहाचे मी हार्दिक आभार मानतो. आपण हे पुरस्कार दिला त्याबद्दल खरोखरच मी माझ्यावर जास्त जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. माता रमाईचा पुरस्कार जो दिलेला गेला आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? सत्कार मूर्ती रमाईच्या, भीमाईच्या, जिजाऊच्या लेखींचं मी कौतुक करतो. खरं तर रमाईचा पुरस्कार ही ऊर्जा आहे. रमाई केवळ नाव नाही, तर रमाई हे त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्या काळामध्ये आपला पती परदेशी शिकत असताना 13 रुपये मनी ऑर्डर करणारी ही भारतातली पहिली उपेक्षित अशी स्त्री आहे की जिनं संसार करून संसार चालवून आपल्या पतीला 13 रुपये मनी ऑर्डर करून त्यांच्या शिक्षणाला गतिशील केलं. तीच भावना मनात ठेवून ज्या ज्या रमाईच्या लेकींचा भीमाईच्या लेकींचा सत्कार झालेला आहे, त्यांनी देखील आपल्या सांसारिक वाटचालीमध्ये त्याग स्वीकारून आंबेडकरी सर्व गतिशील करण्याचं काम केलेलं आहे. त्या आमच्या ॲडव्होकेट रंजनाताई भोसल्यांपासून तर कांबळेताईंपर्यंत खरोखर या सर्वांना माझा मानाचा जय भीम. सर, आपण या ठिकाणी ही जे का कल्पना केली आहे, आपलं मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे, तर ह्या दुसऱ्या वर्षात आपण हे कार्य करत असताना आपण काय सांगाल की माता रमाईचा पुरस्कार हा फार उंचावर नेण्याचा प्रयत्न आपला यशस्वी झालेला आहे आणि ते यशस्वी करण्याकरता आपल्याला बरेचसे हातभार या ठिकाणी लागले आहेत, तर त्याबद्दल आपण येणाऱ्या पिढीसाठी काय सांगाल? दरवर्षी रमाई जयंती होते, होत नाही असं नाही, परंतु ती फक्त विहारमध्ये फक्त फोटोला हार घालण्यापुरती. आमचं एक ध्येय आहे की ही जयंती खुल्याआम चाकवामध्ये झाली पाहिजे, सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकांना रमाईच्या त्यागाच्या गोष्टी कळल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केला. याही वर्षी आम्ही ही कार्यक्रम येरवडा भागात करणार होतो, काही पर्याय कारणास्तव तिथं ते करता आलं नाही म्हणून या ठिकाणी केला, परंतु इथून पुढचे कार्यक्रम हे आम्ही मोकळ्या जागेमध्ये घेणार आहोत आणि रमाईच्या कार्याचा असाच पुढं लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय चालू करणार आहोत आणि लोकांनी मिळालेल्या आजवर केलेल्या सहकार्यामुळं हे काम पुढं चालू राहील अशी मला खात्री वाटते. भोपुडी या भागामध्ये 126वी जयंती ही कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार या नावाने या ठिकाणी साजरी झाली. व्हिडिओग्राफर सिद्धू शिंदेसह मी दत्ता सूर्यवंशी.